नमस्कार मित्रांनो, मी अक्षय गोले तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोले मध्ये। मित्रांनो, आपण यावेळेस पाहणार आहोत चौथा पार्ट नीट 2019 साली जे क्वेश्चन आले होते त्यापैकी। या आधीचे जर क्वेश्चन तुमचे मिस झाले असतील तर वरती दिलेल्या आय बटन वरती नक्की क्लिक करा। तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन वरती हिट करायला विसरू नका। चला तर मग पाहूयात आजचा प्रश्न काय येते। मित्रांनो, आजचा प्रश्न काय आहे तो पाहूयात। आजचा प्रश्न आहे, अन आयनाइज हायड्रोजन ऍटम अँड अन अल्फा पार्टिकल विथ सेम मोमेंटम एंटर्स परपेंडिक्युलर टू द कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड बी, द रेशियो ऑफ द रेडियाय ऑफ देअर पाथ आर एच इज टू आर अल्फा विल बी, आणि खाली दिलेले आहेत ऑप्शन्स। सो आपल्याला काय सांगितलंय हे थोडस डायग्रामॅटिकली पाहूयात। मित्रांनो, आपल्याला काय विचारलंय हे थोडस डायग्रामॅटिकली कन्सिडर करण्याचा प्रयत्न करूयात। आपल्याला काय सांगितलंय, एक प्लेन असं कन्सिडर करा ज्या प्लेनच्या वरच्या बाजूला म्हणजे तुमच्या साईडला नॉर्थ पोल आहे आणि दुसऱ्या साईडला साऊथ पोल आहे। सो असं जर असेल तर इथे मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शन मध्ये असतील, तर नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे मॅग्नेटिक फील्ड जात आहेत। सो म्हणजे आपल्याला इथे असं दिसेल की या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत या डायरेक्टेड टुवर्ड्स द प्लेन आहेत। सो आपल्याला त्या अशा क्रॉसनी दाखवता येतील। फाईन, सो ही झाली आपली युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड। आता या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एक पार्टिकल आतमध्ये सोडतोय। सो मे बी तो पार्टिकल आयोनाइज हायड्रोजन असेल। आयोनाइज हायड्रोजन ऍटम म्हणजे हायड्रोजन ऍटम घ्यायचा, त्यातला इलेक्ट्रॉन काढून टाकायचा, जो काही उरलेला न्यूक्लियस आहे तो आहे आयोनाइज हायड्रोजन ऍटम म्हणजे एक प्रोटॉन। सो एक प्रोटॉन आपण त्या कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकतोय किंवा अल्फा पार्टिकल कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकतोय। अल्फा पार्टिकल माहिती असेल, अल्फा पार्टिकल काय आहे, तो अल्फा पार्टिकल म्हणजे आयनाइज हेलियम न्यूक्लियर, म्हणजे ज्या हेलियम न्यूक्लियसचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स काढून टाकलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रोटॉन आहेत, दोन न्यूट्रॉन आहेत, असा हेलियम ऍटम की ज्याचा चार्ज टू टाइम्स वन प्रोटॉन आहे किंवा टू प्लस प्लस आहे असं आपण म्हणूयात, की जो आपण या कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये सोडतोय। सो आता हे दोन्हीपैकी कुठलाही पॉझिटिव्ह किंवा कुठलाही चार्ज, जर पॉझिटिव्ह चार्ज जर आपण याच्यामध्ये सोडत असेल तर त्याची डायरेक्शन काय असणार आहे। सो हा पॉझिटिव्ह चार्ज जर इथे मूव्ह करत असेल तर याची मूव्ह करण्याची डायरेक्शन कशी असणार आहे किंवा त्याच्यावरती कुठल्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होणार आहे ते आपण पाहूया। तर एक लक्षात ठेवा, जर आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरावा लागेल। करेक्ट आहे। सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तुम्हाला आठवत आहे, सो असा लेफ्ट हँड घ्या ज्याच्या तिन्ही जी बोट आहेत ही परपेंडिक्युलर दाखवा। सो या तिन्ही बोटांमध्ये ही जी इंडेक्स फिंगर आहे तर्जनी आहे, ही काय दाखवते, तर ही मॅग्नेटिक फील्ड दाखवते। सो आपल्या डायग्राम मध्ये मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये ही बोट राहू द्या, ठीक आहे। सो ही बोट जी आहे ती मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये आहे, तुमचं पण असंच द्या। पण दुसरं काय सांगितलंय की हे जे मिडल फिंगर आहे हे मिडल फिंगर कोणत्या डायरेक्शन मध्ये असायला पाहिजे, सो हे मिडल फिंगर असायला पाहिजे त्या डायरेक्शन मध्ये ज्या डायरेक्शन मध्ये चार्ज मूव्ह होतोय किंवा करंट मूव्ह होतोय। जर इलेक्ट्रॉन मूव्ह होत असेल इकडे, तर इलेक्ट्रॉन जर या दिशेने मूव्ह होत असेल तर आपला करंट जो आहे हा या दिशेने मूव्ह होत असणार आहे। सो आपला फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार आहे। पण आपले जे दोन्ही पार्टिकल इथे मूव्ह करत आहेत हे दोन्ही पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत। सो जर मॅग्नेटिक फील्ड ही आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल या डायरेक्शन मध्ये मूव्ह करत आहेत, सो आपलं जो पार्टिकल आहे त्याच्यावरती ऍक्ट होणारा जो फोर्स आहे हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, ठीक आहे। सो तुम्ही तुमच्या साईडने एकदा करून बघा, तुमच्या साईडने हा फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये लागणार आहे। सो हा फोर्स तुमच्या डायरेक्शन मध्ये दाखवतोय, तो हा फोर्स जो आहे हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये लागणार आहे। सो थोडक्यातच आपण जर हा पार्टिकल इकडे मूव्ह केला तर तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल। आता हा जर पार्टिकल अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय, हा एक कर्व पाथ फॉलो करतोय, हा एक सर्क्युलर पाथ फॉलो करतोय, तर अर्थातच आपल्याला माहिती आहे की जर कुठलाही ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल बरे थोड्याशा ड्युरेशन साठी किंवा थोड्याशा पाथ साठी का होईना, तर तो पाथ फॉलो करण्यासाठी त्याला त्याच्यावरती सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतोय। सो इथे ऍक्ट होणारा सेंट्रीपिटल फोर्स काय आहे हे लक्षात घ्या आणि याच्यावरून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल। सो मित्रांनो, एखादा पार्टिकल जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये फिरत असेल आणि तो चार्ज पार्टिकल असेल तर तो डेफिनेटली फोर्स एक्सपिरियन्स करणार, आणि तो किती फोर्स एक्सपिरियन्स करणार, तर तो फोर्स आहे एफ इज इक्वल टू ई इंटू बी इंटू व्ही। आता यामध्ये ई काय आहे, ई आहे चार्ज ऑन पार्टिकल, बी इज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि व्ही काय आहे, व्ही आहे वेलॉसिटी ऑफ पार्टिकल। याचा अर्थ लक्षात घ्या, चार्ज पार्टिकलच्या वेलॉसिटी वरती डिपेंड असणारे त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स किती आहे। जर चार्ज पार्टिकल हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये किंवा कुठल्याही मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तो स्टेशनरी असेल तर त्याच्यावरती फोर्स अप्लाय होणार नाही, ठीक आहे। ओके,
आता आपल्याला हे माहिती आहे की हा जो चार्ज पार्टिकल आहे हा एक कर्व पाथ फॉलो करतोय, याचा अर्थ त्याच्यावरती डेफिनेटली सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय. सो हा सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, तर तो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे तो एफसीपी इज इक्वल टू एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, सो इथे काय होणार आहे, इथे सेंट्रिपिटल फोर्स कुठला असणार आहे, तर तो मॅग्नेटिक फील्ड मुळे त्याच्यावरती जो अप्लाय झालेला फोर्स आहे हा फोर्स असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल एफसीपी इज इक्वल टू एफ, म्हणजेच एमव्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू ई इंटू बी इंटू बी. आपल्याला इंटरेस्ट आहे आर मध्ये, सो आपल्याला असं लिहिता येईल आर इज इक्वल टू एमव्ही अपॉन ई बी. आता एक लक्षात घ्या, दोन्ही पार्टिकल जे आहेत त्यांचं मास वेगळे, त्यांची वेलॉसिटी वेगळी, पण गिवन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला हे दिलेलं आहे की दोन्ही पार्टिकलचं मोमेंटम सेम आहे. मोमेंटम म्हणजे काय, तर पी हा मोमेंटम असतो, पी इज इक्वल टू एम इन टू व्ही, सो पी हा सेम आहे दोघांचा. सो हे जे वरचं इक्वेशन आहे ते असं लिहिता येईल का की आर इज इक्वल टू पी डिवायडेड बाय ई इन टू बी. सो वरचं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन जरा नीट पहा. सो इथे काय दिलेलं आहे, आर इज इक्वल टू पी डिवायडेड बाय ई इन टू बी. आता हे जे दोन्ही पार्टिकल्स आपल्याला सांगितलेले आहेत याचा अर्थ आहे आयोनाइज हायड्रोजन ऍटम आणि अल्फा पार्टिकल हे दोन्ही एकाच मॅग्नेटिक फील्ड मधनं जाणार आहेत, सो बी तर कॉन्स्टंट असणार आहे दोघांसाठी. आणि आपल्याला दिलेलं पण असं आहे की दोघांचाही लिनियर मोमेंटम हा कॉन्स्टंट आहे. सो आपल्याला इथे असं म्हणता येईल का की ऍज द लिनियर मोमेंटम इज सेम अँड बी इज कॉन्स्टंट, सो आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू चार्ज ऑन पार्टिकल. सो आपण इथे बघा, इथे एक लक्षात घ्या, आपण एलिमिनेशन मेथड पण वापरू शकतो. अर्थात हा जो आधीचा तुम्हाला दिलेला सगळं जे आहे हे आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करतोय म्हणून तुम्हाला पूर्ण थिअरी दिली. या पुढे जर असा प्रश्न आला तर डायरेक्टली तुम्ही हा फॉर्म्युला युज करू शकता की रेडियस ऑफ अ पाथ ऑफ एनी चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू चार्ज ऑन मॅग्नेटिक फील्ड. करेक्ट आहे. सो याचाच अर्थ तुम्ही ऑप्शन्स बघा, या ऑप्शन्स मध्ये दिलेल्या ऑप्शन पैकी एक किंवा दोन ऑप्शन हे एलिमिनेट होऊ शकतात. ते कसे एलिमिनेट होणार, तर ज्याचा चार्ज जास्त आहे त्याची रेडियस कमी असणार आहे, ज्याचा चार्ज ज्यावरती चार्ज कमी आहे त्याची रेडियस जास्त असणार आहे. सो याला या स्टेटमेंटला कॉन्ट्राडिक्ट करणारा एखादा किंवा दुसरा ऑप्शन हा नेहमी ऑप्शन हा ऑप्शन मध्ये नक्की असणार आहे. सो यापैकी मला खाली कमेंट मध्ये लिहून पाठवा की कुठला ऑप्शन हा एलिमिनेट होणार आहे. पण आपण पुढे जाऊयात, आपल्याला काय विचारलंय, आपल्याला असं विचारलेलं आहे की दोन्ही जे पार्टिकल्स आहेत हायड्रोजन हायड्रोजन ऍटम किंवा हायड्रोजन न्यूक्लियस आणि अल्फा पार्टिकल यांची जी रेडियस आहे, यांच्या ज्या पाथची रेडियस आहे, या रेडियसचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. म्हणजेच आपल्याला आर एच अपॉन आर अल्फा असं विचारलेलं आहे. सो आर एच अपॉन आर अल्फा इज इक्वल टू ई अल्फा अपॉन ई एच, कारण हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. करेक्ट आहे. आता जर आपण पार्टिकल विषय समजून घेऊयात, हायड्रोजन ऍटम हायड्रोजन न्यूक्लियस कसा असतो, तर हायड्रोजन न्यूक्लियस आहे की ज्याच्यामध्ये फक्त एक प्रोटॉन आहे. समजा आपण असं कन्सिडर करूया की हा जो प्रोटॉन आहे याचा चार्ज आहे ई, सो हायड्रोजन ऍटमचा किंवा हायड्रोजन न्यूक्लियस मध्ये असणारा चार्ज आहे ई. करेक्ट आहे. आता कन्सिडर करूयात अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल मध्ये काय असतं, अल्फा पार्टिकल मध्ये दोन प्रोटॉन आहेत आणि दोन न्यूट्रॉन आहेत. सो अर्थातच न्यूट्रॉन हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत, सो त्यांचा काही आपल्याला त्रास नाही होणार तसा. पण प्रोटॉन जे आहेत हे दोन प्रोटॉन आहेत, म्हणजे अल्फा पार्टिकल मध्ये असलेला जो चार्ज आहे हा टू टाइम्स ई असणार आहे. ठीक आहे. सो या ज्या व्हॅल्यूज आहेत या आपण इथे पुटअप करूया. सो आर एच अपॉन आर अल्फा इज इक्वल टू टू टाइम्स ई, कारण अल्फा पार्टिकल वरती जो चार्ज आहे हा टू टाइम्स प्रोटॉनचा जो चार्ज आहे त्याच्यानुसार असणार आहे, आणि प्रोटॉन वरती जो चार्ज आहे तो ई असा आपण कन्सिडर केलेला आहे. सो याच्यामध्ये जो ई ई दोन्ही आहेत हे दोन्ही ई ई कॅन्सल होऊन जातील आणि आपल्याला काय मिळेल, आपल्याला असं मिळेल आर एच अपॉन आर अल्फा इज इक्वल टू टू इज टू वन. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. या पुढचा व्हिडिओ आपण कुठल्या न्यूमेरिकल वर बनवायचा ते देखील खाली आम्हाला कमेंट मध्ये लिहून पाठवा. लाईक करा, शेअर करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.